षटक क्रमांक चौथा टाकण्यासाठी विक्रम तयार होताना जो पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राइक आहे प्रशांत शेळके, अक्षय गोडंबे ऑन स्ट्राइकच्या दिशेला आहे. याज बरोबर संधी आली आहे, झेल होणार का? निश्चित झेल होतोय, एक पाहायला मिळतीये विकेट. फलंदाज बाद. चव्वेचाळीस धाबा, दोन गड्यांच्या मोबदल्यात षटक चौथं चालू आहे. ड्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन विकेट अतिशय झटपट गमवल्यात. सुरुवात गोटावडे वॉरियर संघानं जबरदस्त केली आहे, परंतु दोन विकेट झटपट त्यांनी मात्र ज्या गमवल्यात पाहिजे. यानंतर कामगिरी कशा प्रकारे केली जाते. विक्रम गोलंदाजी मार्गवरती तयार, पहिल्या चेंडूवरती विक्रमला मिळालं यश. अपील जोरदार केले परंतु सुरक्षित. धावफलक जर पाहिलं तर मात्र 44. दोन गड्यांच्या मोबदल्यात एक महत्वाची मॅच, महत्वाचा सामना. आजच्या दिवसातील मात्र हा शेवटचा सामना क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. याच बरोबर झेल होणार का? झेल टिपलाय, आणखीन एक विकेट. विक्रम नक्कीच त्या ठिकाणी घेतोय, पाहायला मिळते एक विकेट. चव्वेचाळीस वरती तीन गडी बाद, 3.3 षटकाचा खेळ नक्कीच संपतोय. एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेगवान वाढणारी धावगती आणि तिच्यावरती संतुलन ठेवण्यात एका बाजूला नक्कीच यश येते. गोटावडे वॉरियर संघ करतोय फलंदाजी. 44 वरती तीन गडी गमवलेत, 3.3 षटकाचा खेळ नक्कीच संपताना आपण पाहतोय. विक्रमजी आग ओकणारी गोलंदाजी, 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, कोणती धाव खर्च केली नाही, 2 विकेट घेतल्यात. पहा विक्रमला परत एकदा संधी येते. एक ही तिसरी विकेट असेल विक्रमजी. जबरदस्त गोलंदाजी, पाहायला मिळते विकेट. ओव्हर हॅट्रिक तर झाली आहे, परंतु विकेट हॅट्रिकची संधी नक्कीच त्या ठिकाणी येताना जी पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? संधी तर आली आहे आज पहिल्याच दिवशी. सकाळच्या सत्रात देखील संधी तयार झाली होती, परंतु विकेट हॅट्रिक अद्याप या क्रिकेटच्या स्पर्धेत पूर्ण झालेली नाही आहे. विक्रमला संधी येते, विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? विकेट हॅट्रिकचा देखील फार मोठा इतिहास आहे. लसित मलिंग यांनी 3 वेळा विकेट हॅट्रिक पूर्ण केली. हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय. डॉट आहे, निर्धाव आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर असेल.